हाय हेलो नमस्कार, मी संस्कृती संस्कृती किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जीरा शेंगदाणे बघतो आहे. हे तुम्ही उपवासाला खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणूनही असे खाऊ शकता, किंवा छोट्या छोट्या भूकसाठी वगैरे तुम्हाला जर शेंगदाणे आवडत असेल तर अशा प्रकारचे शेंगदाणे बनवूनही खाऊ शकता. जसे आपण खरमुरे बनवून खातो तशाच पद्धतीनेही जीरा शेंगदाणेही बनवून खाऊ शकता, किंवा उपवास असेल तर उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता. तर चला जीरा शेंगदाणे कसे बनवायचे ते इथे बघूया. मी इथे शेंगदाण्यांना डीप फ्राय करून घेणार आहे. तुम्ही हवं तर शेलो फ्राय जरी केले तरी शेंगदाणे अगदी छान असे तळल्या जातात. बघा इथे तेल छान गरम झालेलं आहे. मी गॅसची फ्लेम मिडियम करते आता आणि आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया. मी इथे शेंगदाणे तळण्यासाठी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे, कारण उपवासामध्ये आपण शेंगदाणा तेलाचा वापर करतो. जर आपल्याला स्नॅक्स म्हणून खायचं असेल तर कुठलंही तेल वापरलं तरी चालेल. शेंगदाणे तळताना कधीही मिडियम टू हाय फ्लेमवरच तळायचे. सतत मिक्स करत आपल्याला शेंगदाणे एकसारखी गोल्डन यासाठी आपल्याला सतत परतवत राहायचं आहे शेंगदाण्यांना. बघा आता आवाज येतो आहे. शेंगदाण्यांचा आवाज बंद झालेला आहे आणि आता शेंगदाणे छान क्रिस्पी झालेले आहे. आपण काढून घेऊया शेंगदाणे. जसे आपण चिवड्यासाठी वगैरे शेंगदाणे तळतो अगदी तशा प्रकारचे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे. बघा इथे शेंगदाणे पूर्ण तळून झालेले आहे. मी काढून घेते एका प्लेटमध्ये. बघा इथे शेंगदाणे तळून तयार आहे. आता आपण जिऱ्याचा तडका मारून घेऊया. बघा मी इथे एक फ्राय पॅन गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला अगदी एक चमचा तेल घालायचं आहे आणि भरपूर असं मी 2 चमचे जिरं घेतलेलं आहे, कारण जिऱ्यांचा स्वाद अगदी छान उतरतो या शेंगदाण्यामध्ये. आणि या तेलावरती घालायचं आहे आणि अगदी जिरं छान क्रॅक झालं पाहिजे पूर्ण. यासाठी सतत आपल्याला परतवत राहायचं आहे. बघा इथे छान जिरं फुललं आहे. आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. जिरं छान फुलल्या गेलेलं आहे आणि आपण तळून ठेवलेले शेंगदाणे यावरती घालून घेऊया. आणि छान मिक्स करून घेऊया. आणि आता यावरती आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि तुम्हाला तिखटपणा कसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घालून घेऊ शकता. मी इथे 1/2 चमचा लाल तिखट घालते आहे. त्यानंतर 1/2 चमचा जिरे पावडर घालते आहे आणि अगदी चिमूटभर काळी मिरी पावडर घालते आहे. आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे कारण तिखटही छान गरम होतं आणि बाकी सगळ्या मसालेही छान याला कोट होतं. यासाठी आपण कढईच्या हीटवरतीच आपल्याला तिखट मीठ वगैरे बाकी सगळं मसाले घालून घ्यायचे आहे. नाहीतर आपण गॅसची फ्लेम चालू असताना तिखट मीठ घातलं की सुखा तिखटाची आपल्याला खेस येते एकदम. आणि आपण याच्यामध्ये आपल्याला जास्त तेल घालायचं नाही आहे आता, कारण आपण एकदा डीप फ्राय केलेलं आहे आणि एकदा जिरं क्रॅक झालं पाहिजे. यासाठी 1 चमचा तेल वापरलेलं आहे. आणि अगदी बघा वटवट होणारे जिरा शेंगदाणे तयार झालेले आहे. इथे आपण लगेच प्लेटिंगला घेऊया. बघा इथे झटपट बनणाऱ्या एक शेंगदाण्यांचा स्नॅक्सचा प्रकार इथे तयार आहे. शिवाय आपण जसे खरमुरे वगैरे खातो या प्रकारचे तिखटमीठ खरमुरे म्हणूनही तुम्ही खाऊ शकता. तर हा असा स्नॅक्सचा प्रकार एकदा नक्की ट्राय करून बघा. किंवा उपवास जरी असेल तरी अशा प्रकारचं स्नॅक्सचा प्रकार तुम्ही बनवून खा, अगदी छानच लागतो. एकदा नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.